24 फेब्रुवारी रोजी होडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील दुबे नगर परिसरात दोन शेजाऱ्यांच्या किरकोळ वादातून एकाच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर हातोड्याने वार करून त्याला जीवेनाशी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमोल वंजारी आणि सुरेश देवगडे यांच्यात गाडीच्या पार्किंगवरून किरकोळ वाद झाला आणि आरोपी सुरेश देवगडे आणि त्यांचा मुलगा दिनेश उर्फ पिंटू देवगडे यांनी जवळच्या हातोड्याने अमोल ह्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करत त्यांना गंभीर जखमी केले. इतकंच नाही तर जेव्हा अमोलची आई अमोलला वाचवायला म्हणून गेली तर तिला पण ह्या दोघांनी तिच्याच लोखंडी काडीने कमरेवर आणि पायावर मारहाण केली. अमोलला GMC रुग्णालयात दाखल केले असून दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आरोपी सुरेश याला परिसरात सतत किरकोळ भांडण करायची सवय असल्याचे पण पोलिसांनी सांगितले. काल दिनांक 24 रोजी संध्याकाळी पोलीस स्टेशन हद्दीमधील दुबे नगर या ठिकाणी दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यांच्या घरासमोरील जी मोकळी जागा होती त्या ठिकाणी फिर्यादी नामे अमोल वंजारी याने त्याची दुचाकी लावली होती आणि त्याला आरोपी सुरेश देवगडे याने आक्षेप घेतला. त्याच्यावर त्याच्यात किरकोळ वाद झाला. वाद झाल्यानंतर आरोपी सुरेश देवगडे आणि त्याचा मुलगा दिनेश उर्फ पिंटू देवगडे यांनी फिर्यादीवर हल्ला केला. दिनेशने तिथे पडलेल्या एका लोखंडी हातोडीने फिर्यादीच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर मागून वार केला आणि आरोपी सुरेश देवगडे याने फिर्यादीची आई मंदाबाई वंजारी यांच्या कमरेवर आणि पायावर त्यांच्याच हातातील लोखंडी काठीने मारहाण केली. फिर्यादीला GMC उपचारार्थ ॲडमिट केलेलं आहे. आरोपी दिनेश हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि सुरेश हा अद्याप पावितो याला अटक केलेली नाही, तो दवाखान्यात उपचार घेत आहे. सहा महिन्यापूर्वी म्हणजे गेल्या जून महिन्यामध्ये याच फिर्यादीने तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध एक NC पोलीस स्टेशनला दाखल आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती. आरोपींच्या स्वभावामुळे परिसरामध्ये ते कुविख्यात आहेत. सतत ते परिसरातील लोकांशी किरकोळ कारणावरून भांडण करत असतात असं तक्रार होती लोकांची.